यस थैंक यू सौरव ओलिवी अपन मैच दिशेने ज्या मैच सुरुआत होती है दोन फलंदाज मैदान आत मे बीबी इताड़े टीम छाध्यम अपन पहतो मधुकर भल्लेकर गुरुनाथ पाटिल गोलंदाज रामा भोईर षटक पहला बॉल पहलाच बॉल हल्के हाथ ने खेलन का इनफील्ड आत मे चेंडू अड़वला जो दरमियान सिंगल कंप्लीट होते यस दामनगाव टीम मात्र याठिकाणी दोन धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल कारण ड्रेसिंग जी आहे ती कंपल्सरी नाही आहे सो तुम्हाला दोन धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल षटक दिल पुढील चेंडू या बलेसा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत फेकी झाली त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते अजून एक धाव धावफलकावर जोडली जाते मधु गुरुनाथ पाटील देखील अकाउंट ओपन करतोय सिंगलच्या मदतीने धावफलक दोन वर पोहोचलाय दामनगाव विपक्ष इताडे या दोन टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय रामा भोईरचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलंय पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट एकच धाव मिळेल एकापेक्षा आधी एक काही एक नाही षटकातील पुढील चेंडू या बलेस फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केले चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या त्या दरम्यान फक्त एकच धाव पॉवर प्लेचं षटक मात्र पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय रामा भोईरच्या माध्यमातून चांगलं षटक फेकलं जात आहे कारण कोणत्याही प्रकारे बिगिटची मुभा दिली नाही आहे लगेच येतो मी इनिंग मुल्यावर पहिल्या चार बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे चारही बॉलवर सिंगल धाव इताडे टीमच्या माध्यमातून षटक दिलं पुढील चेंडू या बलेसचा बॉल ऑन साईडला उडवलाय फटका भरपूर चांगला आहे चेंडू निघून जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर यस सहा धावांसाठी षटकार मधुकरच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही आहे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी चौकार ज्या आहेत पानंटीच्या त्या आम्ही या ठिकाणावरनं प्लस करतोय तर दोन धावा प्लस केल्यानंतर धावा धावफलकर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात सोला गडोला सोला धावांचा बोलबाला षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाल्यानंतर सोला धावा बिनबाद अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला बीबी स्पोर्ट इताडे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते खास करून मधुकरने खूप इम्प्रेस केला ज्याप्रकारे शेवटच्या दोन बॉलवर दोन बिगिट आपल्याला दाखवलंय एक षटकार तर एक चौकार आता मात्र षटक क्रमांक दुसरं गोलंदाज श्याम येतोय पाहूया श्यामला मात्र या ठिकाणावरनं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये सोळा धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आता मात्र कमबॅकच्या दृष्टिकोनातून हे षटक फेकलं जाईल गोलंदाज श्याम पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतंय विखुरलेला फैलावलेलं क्षेत्ररक्षण कारण षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फैलावलेली पाहायला मिळते आहे पहिला बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत एक धाव कंप्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच
चुकीची कॉलिंग, चुकीचा तालमेल, मात्र फेकी देखील चुकीची आणि त्या कारणास्तव दोन धावा या ठिकाणावरनं कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक दोनने पुढे सरकेल, धावा धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. नक्कीच टॉस सारल्यानंतर बेबी स्पोर्ट इताडे संघ फलंदाजी करतोय, मात्र चांगली फलंदाजी आतापर्यंत शाम पुन्हा एकदा. या वेळेसा बॉल देखील ऑन साईडला टोलावलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत, चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौका. तर नक्कीच आपण पाहतोय गुरुनाथच्या बाटमधून हा चौकार आलाय, फटका भरपूर चांगला होता, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता, पहिल्या बाउन्सवर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला, चौकार आलाय आणि चारने धावफलक पुढे सरकलंय, धावा धावफलकावर झाल्या आहेत 22-22 धावा झाल्यात. नक्कीच आज मात्र आमच्या गुणलेखकाला मदत करताना आपण पाहतोय कैलाश नाईक आमच्या समवेत जॉईन झाल्यात, वेलकम, आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू या वेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय, सिंगल कम्प्लीट होते. नक्कीच कैलाश नाईक जादूगर कैलाश म्हणून का ख्याती आहे हे या ठिकाणी देखील दिसून येत आहे. रेगुलर क्रिकेट या खेळाडूने गाजवलं आणि त्यानंतर मात्र 40+ क्रिकेटमध्ये देखील आपला धमाका पाहायला मिळतोय. चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर जी स्पर्धा चालू आहे त्या ठिकाणी संघ दाखल झाला आहे फायनलमध्ये आणि बॅक टू बॅक चार मॅन ऑफ द मॅच कैलाशच्या नावावरती, क्या बात आहे. भरपूर शुभेच्छा असतील तुम्हाला फायनलसाठी, मात्र त्या दरम्यान चालू मॅचकडे वळूया. हलक्या हाताने खेळून काढलंय, एक धाव कम्प्लीट होते आहे. बीबी स्पोर्ट इताडे संघ नक्कीच एक नौखा संघ, मात्र भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण बिनबाद धावा धावफलकावर लावल्या गेल्या 24 धावा आतापर्यंत लावल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे, जे षटक शामच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, तर या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्यात. या वेळेस अतिशय सुफ्राईक कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, दीपक चेंडूची फेकी करतोय, त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट, ओव्हरथ्रो झालाय. नक्कीच दुसरी धाव देखील मिळेल त्या ठिकाणी बीबी इताडे टीमला. दोन धावा कम्प्लीट होत आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र फेकी खराब झाली, त्या कारणास्तव एक अधिक धाव त्या ठिकाणी मात्र इताडे टीमला मिळती आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच तुमची सुरुवात खूप इम्पॉर्टंट आहे, तुमची गोलंदाजी असो किंवा तुमची फलंदाजी, सुरुवात खूप महत्त्वाची असते, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला, मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. षटकातील पुढील चेंडू, या वेळेसचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मिळेल त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कम्प्लीट होत आहे, दोन षटकाची समाप्ती, अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टॉस हरल्यानंतर बीबी स्पोर्ट इताडे संघ फलंदाजी करतोय, मात्र धावसंख्या धावफलकावर 27 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात.
तर नक्कीच आपण पाहतोय भरपूर चांगलं प्रदर्शन टीम इताडेच्या माध्यमातून हा नौका संघ या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय मच्छिंद्र 9 आहे मात्र 6 आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 10 धावपळकर 27. आता मात्र षटक क्रमांक 3 गोलंदाज दीपक आलाय. दीपकला मात्र या ठिकाणावरनं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. तर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाईल, कारण पहिले 2 जे खेळाडू आपण मैदानावर पाहतोय मधुकर आणि गुरुनाथ यांच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली. यावेळेस फटका देखील भरपूर चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. थोडी खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. तर नक्कीच सीझनची सुरुवात आहे. कुठेतरी सरावाचा अभाव प्रत्येक संघाकडे पाहायला मिळतोय. खास करून अंजूर टीमकडे पाहिलं तर भरपूर मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेस यस परतावं लागेल त्या ठिकाणावर. पहिला गडीबाद यस मी आधीच म्हटलं होतं दीपक एक चांगला गोलंदाज आहे. कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून हे षटक फेकलं जाईल आणि त्यानुसार आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र खराब चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव एकापेक्षा आधी एक काही एक नाही. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर 3 क्रमांकावरती विकी आलाय, ज्याने अकाउंट ओपन केलं. एका धाब्याच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. 30 धावा धावफलकर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे, जे षटक दीपक भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू या बल्ला जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. यस बॅट कट. ज्या वेळेस पायचीची अपील होते ना, त्यावेळेस मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडू बॅट कट आहे का, हाईट किती आहे, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र सहमती दाखवली जाते. तर यावेळेस बॅट कट होती, सो आमचे बंस जे आहेत ते सहमत नाही आहेत. फुल टॉस बॉल उडवलाय. यस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. गुड शॉट, षटकार. यस ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. नक्कीच त्या जिद्दीने मात्र बेबी स्पोर्ट इताडे टीम या ठिकाणी उतरली आहे. स्वतःला सिद्ध करते आहे. पहिला सामना खेळते या फॉर्मॅटमध्ये. मात्र भरपूर चांगलं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील चेंडू या बले स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केला होता चेंडूवर आणि त्यामध्ये मात्र नक्कीच निर्धाव जातोय चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालाय. तर आमच्यापर्यंत माहिती पुरवली जाते की षटक क्रमांक 3 कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात 37 धावा. अतिशय चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय बीबी स्पोर्ट इताडे टीमच्या माध्यमातून. एक नौका संघ मात्र कामगिरी भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते आहे. तसेही ज्या ठिकाणी कैलासभाऊ प्रयत्नांची उडी मोठी असते ना, त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. तर प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकष्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. भरपूर चांगलं प्रदर्शन. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना बीपी स्पोर्ट इताडे संघ मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावर लावल्यात. षटक क्रमांक 4 महेश माली गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी एक चांगला खेळाडू. षटकातील पहिला बॉल महेश माली वळतोय.
पहिलाच बॉल बाट ची गडा यष्टी रक्षक मात्र चुकी करतोय, मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक एक ने पुढे सरकेल 38 धावा धावफलकावर. मधुकर भरपूर चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, दोन षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. महेश माली पुन्हा एकदा षटकार दिला. पुढील चेंडू फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, मात्र पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळती आहे. चुकीला माफी नाही आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. षटका दिल पुढील चेंडू. या बलेसा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, धोका पत्करला त्या ठिकाणी, मात्र परतावं लागेल फलंदाज मधुकर याची खेळी संपुष्टात. यस सर, मैदानाच्या आतमधून तिसऱ्या पंचांसाठी कॉल येतोय. अर्थातच ज्या प्रकारे महेश माली गोलंदाजी करतोय, तर कुठेतरी आक्षेप घेतलाय या गोलंदाजीच्या शैलीवर. तर आता मात्र थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल की आज जो गोलंदाज आहे 90 रोटेशनने नक्कीच गोलंदाजी करतोय का. तर उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठपर्यंत मजल मारेल बेबी स्पोर्ट इताडे हा संघ, तर ते पाहण्यायोग्य असेल. मात्र त्या दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा धावफलकावर झाल्यात. धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल बीबी स्पोर्ट इताडे संघ. त्या दरम्यान महेश माली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्या पंचांच्या डाव्या बाजूने वळतोय. या वेळेस फुलटॉस बॉल उडवलाय. चेंडू आवेद आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. अप्रतिम झेल अजून एक गडी फेल. फलंदाज बाद राम आलाय. षटका दिला पुढचा चेंडू. या बलेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश माली या गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक चांगलं करून दिलं आतापर्यंत आपल्या टीमसाठी. एक चौकार जरूर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, जो चौकार मिसफील्डवर गेला होता. या बलेस स्लो फुलटा चेंडू डी पेस्टा कवरला. क्षेत्ररक्षक मात्र बनतील प्रेक्षक, कारण चेंडू वन बाउन्सने सीमारेषा पार झालाय. 4 धावांसाठी चौकार.
टीम भोगाव चे कॅप्टन आपण टॉप साठी यायचा आहे। तर चार षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे। चार षटकाच्या समाप्तीनंतर इताडे टीमने मात्र दाखवून दिलंय हम भी किसी से कम नहीं। धावा धावफलकावर 47 धावा लावल्या गेल्यात। 48 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय दामणगाव टीम समोर। तर या 48 धावा नक्कीच काढल्या जातील का की त्या उलट या 48 धावा रुकल्या जातील आपण ऐकूया सौरव पाटील। मात्र त्या दरम्यान चला थोरा करा आपण टॉससाठी या। भोगाव विपक्ष कामतगर या दोन टीममध्ये आपण पुढील मॅच पाहणार आहोत। थैंक यू सो मच संदीप जी वखारे सर। तर नाणेफेकीसाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे सज्जा संदीप जी वखारे नाणेफेकी होईल पोगाव त्यांच्या अगेन्स्ट आहे कामतगर या दोन संघांमध्ये। करूयात आपण नाणेफेकी आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे नाणेफेकी करतील VRPLचे यशस्वी आयोजक अर्थातच भिवंडी प्रीमियर लीग त्याच्या माध्यमातून येणाऱ्या 23 ते 28 डिसेंबरला आपण नक्कीच पाहू त्याचे यशस्वी आयोजक ए वन जोडी संदीप जी वखारे युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचा खांदा लावण्यासाठी बलोजी ठाकरे तर या नाडीपिकी करण्यासाठी तिथे नाणेफेकी झाली नाणेफेकी गेली संदीपजी वखारी ना नाणेफेकी जिंकली आहे कामतगर टीम न आणि क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय। तर भोजनानंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सोबत जोडतो आला तमाम क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत। बॅटिंग करत असताना 47 48 धावेचे आव्हान कुणाल पेनकर सर आपणास विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा पंच कुणाल पेनकर सर बारा पूर्णांक च्या सरासरीने या धावा उभारावीच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी। दामणगाव टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये दीपक आणि शेखर अशी सलामीची जोडी गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्फत बीबी स्पोर्टी इताडे टीमचा चिंतामण पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी झालाय सज्ज। पहिलाच बॉल हा चेंडू पाहू शकाल नो बॉल पंचांनी लगेचच घोषित केला नो बॉल आणि फ्री हिट असेल
षटकातील पुढचा बॉल लुफुल टॉस, बॉल हलक्या हाताने, चांगली फिल्डिंग झाली तिथे स्लिपी डॉपला, खूप चांगली फिल्डिंग, या बॉलवरती एकच धाव, एका धावेनं सुरुवात केली आहे. दीपकनं धावपलकावरती धावा जाऊन पोचलाय, दोन धावा धावपलकावरती. दोन धावा धावपलकावरती, षटक क्रमांक पहिला प्रगती पटावरती. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, काय कॅच पकडली, अक्षरशः जमिनीला छेलदान होत होता, हाताचा पिसारा फुलवला, त्या पिसारामध्ये चेंडू मात्र गॅदर झाला, विकेटचं बटन, विकेट नंबर वन आणि पहिला धक्का या वेळेला टीमला. शेखर बॅकस्टूड दिसे मैन पंचांच्या भूमिकेत विक्रम नाईक सर, लॉन फॉर्म कारिवली, तर स्वेर्लेखचे पंच राजेंद्र पाटील, लॉन फॉर्म कोण, त्याचप्रमाणे पाहू शकाल सुनील म्हात्रे सर, लॉन फॉर्म पिंपलासाठी तिसरे पंच, पेनकर सर, असे आपण पाहू शकाल चार पंच आज आपल्याला इथे उपस्थित आहेत. गुणलेखेच्या भूमिकेत ऑफिशियल स्कोरर अल्पेजी गायकवाड, पहिला विकेटचं पतन नवीन गोलंदाज इन ॲट नंबर थ्री वरती राकेश आलाय. षटकातील पुढचा बॉल, इथे चेंडूची लाईन वावी लागेल, लाईन खराब, लेग स्टंपला सोडून जातो, डान्सिंग द पंच पाहू शकाल, विक्रम नाईक सरांचा इशारा आला की हा बॉल वाईट आहे. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव, धावपलकावरती ऍड होईल, धावपलकावरती धावा, तीन धावा. षटकातील पुढचा बॉल, हा चेंडू सुरेख होता, इथे बदरावची संधी, इथे नो स्ट्रायकिंगचा बॅट्समन, इथे रन आउट, काय गरज होती का ही धाव घ्यायची, मात्र हे प्रश्न नक्कीच आणि फलंदाज झालाय बाद रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का दामणगाव टीमला. नवीन फलंदाज आलाय चौथ्या क्रमांकावरती रामा, षटकातील हा बॉल, चेंडू सुरेख पडल्यानंतर चेंडू उंची घेतली, विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला, चेंडू विसावला, डॉट बॉल, धावपलकावरती धावा, पाहू शकाल तीन वरती. षटकातील पुढचा बॉल, शपल ऑन अक्रॉस द लाईन, इट फील्डचा पावर पेचा योग्य रे फायदा, चेंडू सरळ चाललाय आता, लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेकर, हा लाय चौकार चार. धावपलकावरती धावा, सात धावा या चौकाराच्या मदतीने, धावपलकावरती सात धावा. षटकातील हा, इथे लाईन पावी लागेल, लाईन खराब, पंचांचा इशारा आला, हा व्हाईट बॉल, एक धाव आणखी नॅडल स्कोरबोर्ड वरती, धावपलकावरती धावा, आठ धावा धावपलकावरती.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. रामाने चौकार दाखवलाय मैदानावरती. आठ डबा धावफलकावरती. पाठची साडे चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षण फर्स्ट टीमला चुकीचा झालाय. सरळ चाला आउटफील फास्ट आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फौऱ्यासारखा गरंगणत. चेंडू झालाय फरार बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा लाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक इथे संपलं पहिलं. आणि जी बाराचे सरासरी राखायची होती ती सरासरी राखली आहे बॅटिंग करणाऱ्या दामनगाव टीमनं. बारावरती विकेट गेल्या दोन. ऐकूया डीजे. थँक्यू. डीजेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकायला भेटलं. आज 350 वर्ष झाली तरी शिवाजी महाराजांचं नाव आपल्या हृदयावरती काय येत असतं. एखाद्याला अडचण जरी आली ना नाव घेतलं गाणं ऐकलं तर नक्की ते अलच दूर होईल असं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला भेटलं. जर महाराजांबद्दल म्हणावंसं झालं जिजाऊसारख्या वाघिणीनं जन्म दिला शिवबासारख्या वाघाला आणि शिवबासारख्या वाघानं जन्म दिला शंभूराजासारख्या सिंहाला. त्यानं मात्र इतिहास निर्माण केला. अर्थातच म्हणायचं झालं तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या ताकद तर सर्वांच्या मनगटात होती पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. शिवरायांच्या रक्तात होती. डीजेच्या माध्यमातूनही आपण संगीत ऐकलं. कान ऐकायला मराठीला जन जगण्याची जागा दाखवली. या मातीवरती आज आपण बघवतो. ही मात्र माती ती मात्र छत्रपती शिवाजींच्या पायभूमीवरती गेलेली माती आज आपण जगतोय. जाऊया मॅचकडे. षटकातील पहिलाच बॉल हा चेंडू सुरेख होता पडल्यानंतर लाईन मात्र खराब गतीमध्ये परिवर्तन केला राजेंद्र पाटील सर. इट इज व्हाईट. एक धाव ऍड होईल एका धावेच्या बरोबरीनं. धावफलकावरती धावा पुढे जात असताना पाहू शकाल 13 धावा. हा चेंडू स्वतःच्या पॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग झाली. गोलंदाज गोलंदाजी मार्फत आला षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी राम. षटकातील पुढचा बॉल शपळवण्या क्राउड लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा संपर्क जुळला नाहीये. हा चेंडू इथे मात्र सेवेच्या मोमेंटला जागा मिळवली. चेंडू सरळ चालला इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला भेदून पाडून सीमारेषा पार पंजाचा इशारा चौकार. आणि या चार धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना चार न त्या 17 धावा. षटकातील पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता पडल्यानंतर चेंडून उचली घेतली. चेंडू बॅटचा संपर्क जुळाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावफलकावरती धावा 19 धावा. हा चेंडू चालला सरळ भुव्यासारखा गरंगळत. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका हाताने चेंडूला उचललाय फेकलाय आणि तोपर्यंत इथे 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 3 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आता पुढे जात असताना 22 धावा धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती. बावीस धावा धावफलकावरती. 12 ची सरासरी होती धावफलकावरती. धावा 22 लागल्यात.
आपण एक मॅच त्यांची कमगार येऊ कोण आपण आपण तिकडे कोण पहिली मॅच षटकातील पुढचा बॉल हा चेंडू सुरेख होता, लो फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित बॅटवरती कलेक्ट झाला नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरी ना, डबल कावरती धावा पुढे जात असताना ते 20 धावा. हा चेंडू इथे सुरेख होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये. तेवीस धावा धावफलकावरती. षटकातील हा मोठका इथे चेंडू इथे झेल सोडला, त्यानंतर चेंडू बॉर्डरी लाईनच्या दिशेनं हा षटकार आला. कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे, सोपा झेल होता, झेलपर्यंत पोहोचले होते. शेवटच्या मुमेंटला हाताला चाटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड झाला हा षटकार. आणि या षटकार ना या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल सुनील सर. नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्ही कॅचेस सोडता ना तेव्हा तेव्हा तुम्हाला एक मॅच आहे ना तुम्ही विजयापासून खूप दूर होत जाता. ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे, तिथे क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षक करणारे टीम इताडे टीमच्या क्षेत्ररक्षकानं केली आहे चुकी आणि अर्थातच षटकार गेला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 29-29 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मधुकर झालाय, चांगला बॉल होता, चेंडू हवेमध्ये उडाला होता, त्यानंतर हाताला स्पर्श झाला, त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर लँड झाला आणि असा धावा षटकार भाटला. ह्या बॉलवरती कॅच होती, कुठेतरी कॅच सोडली आहे मैदानावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. रामानं षटकार दाखवला. षटकातील पुढचा बॉल हा बॉल शेवटच्या मुंबईला जाऊन कट केले, याची दुसरं चला बॉल राईटच्या दिशेनं, इथे पुन्हा एकदा झाली आहे मिसफील, मिसफील झाली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तेच होते, त्याच्याकडनं झाली आहे मिसफील आणि हा इथे आलाय नशिबाचा चौकार. झाली आहे मिसफील मिसफील आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना धावत्र 33 धावा. पहिले सुनील सर विचार केला मिड विकेटला झेल सोडला, त्यानंतर षटकार, आता एक्स्ट्रा कव्हरला केली आहे चुकी आणि झेल सोडलाय की इथे मात्र अक्षरशः पुन्हा एकदा कॅचेस, कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं, पुन्हा एकदा जीवनदान. एकाच मॅच मध्ये दोन फलंदाजाला दिलं जीवनदान. ही मॅच बेबी स्पोर्ट इताडी टीमला बाहेर काढू शकेल. कुठेतरी चुका होत आहेत कारण की न्यू संघ 40+ मध्ये ऍड झालाय, कुठेतरी रणनीती नसेल, प्रॅक्टिस असेल, प्रॅक्टिस केल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल हा आपला असला ना की कुठेतरी आपण चांगला आहे, प्रयत्न चांगले आहेत, काही हरकत नाही आहे, चुका होत जातील. धावफलकावरती धावा 37 धावा, 37 धावा धावफलकावरती. या फलंदाजाला पहिल्या बॉलवरती जेव्हा षटकार केला तेव्हा गेली, तेव्हा कॅच सोडली, त्यानंतर तो षटकार पाहायला भेटला, त्यानंतर त्याच्या बॅटमध्ये दोन चौकार आलेत आणि धावफलकावरती 37 धावा. हा बॉल फ्रंटफुटला जाऊन हलक्या हाताने टच केला, एक धाव केली आहे पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव इथे घेत असताना फलंदाजाचा इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात झालाय बाद
आता समीकरण असणार आहे, येणारे बॉल असतील सहा आणि करावा लागतील धावा दहा, सहा बॉल दहा धावा, अजूनही मॅच संपली नाहीये, पण केलेल्या चुकांना बीबी स्पोर्टला किती माघात पडतील, येणारे सहा बॉल सांगून जातील हे इताडी टीमसाठी। कॅच सोडली त्यानंतर षटकार, त्यानंतर मात्र चौकार गेला, तिथे मिसफील केली, त्यानंतर पुन्हा एकदा कॅच सोडली मी म्हणेना स्क्वेअर लेगला, तिथे दाखवली झेल चोरला, त्यानंतर तो चौकार, अशा तुम्ही कॅचेस विन द मॅचेस कॅच सोडाल ना, सोपा झेल होता। मी म्हणेन पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती जो उडाला होता तो सोडला, त्यानंतर मात्र षटकार गेला, त्यानंतर मिसफील, अजूनही मॅच येणारे बॉल आता असतील ते सहा आणि गरज असेल ती दहा धावेची, सहा चेंडू दहा धावेची गरज आहे। येणारे बॉल असतील सहा, करावा लागतील दहा धावा, ही मॅच जिंकायची असेल तर धामणगाव टीमला सहा चेंडू दहा धावेची गरज आहे। गोलंदाज सज्ज झालाय, तो गोलंदाज विकी, विकी झालाय सज्ज गोलंदाजी मार्फत। पहिलाच बॉल खूप चांगला होता, पडल्यानंतर चेंडून थोडं वलण घेतलं, या बॉलवरती डॉट चेंडू आला, खूप चांगली गोलंदाजी, मात्र मी म्हणेन बीबी स्पोर्ट इताडेच पूर्णपणे भवितव्य आहे। विकी विकी पाटील वरती इताडे टी 40 प्लस, आताच मात्र सगळं बनवला इताडे टीमने, विकी पाटील वरती येणारे बॉल असतील ते पाच, आता करावा लागतील दहा धावा, सहा बॉल दहाची गरज होती। या बॉलवरती आली एक धाव, आता येणारे बॉल असतील चार, करावा लागतील नऊ, अजूनही मॅच संपलेली नाही आहे, क्रिकेट अनिश्चितता खेळला, फ्रंट पूर्ण जाऊन फटका लगावलाय डाऊन द ग्राउंड, क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या मधन चेंडू ट्रॅव्हल झालाय वन बाउन्स इन टू द रूप, आणि या आल्या चार धावा, या चार धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा, आता पुढे जात असताना मैदानावरती पाहू शकाला 43 धावा, अजूनही येणारे बॉल आता तीन, करावा लागतील धावा पाच, कोण जिंकणार ही मॅच, धामणगाव की इताडे, इताडे की धामणगाव, षटकातील पुढचा बॉल फ्रंट पुढे जाऊन पुन्हा एकदा लगावलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, वन बाउंड चेंडू उचलतील आणि तोपर्यंत या बॉल वरती आली एक धाव, अजूनही इथूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, दोन बॉल चारची गरज, चार धावा दोन बॉल, कोण जिंकणार ही मॅच मैदानावरती, इताडे की धामणगाव, धामणगाव की इताडे, प्रयत्न तर खूबसूरत गोलंदाज विकीचे, षटकातील पुढचा बॉल, हा चेंडू मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चालला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक धाव केली आहे पूर्ण आणि दुसरेचा प्रयत्न, आता समीकरण एक बॉल आणि दोन धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी, या मैदानावरती धामणगाव टीमला डॉट चेंडू आला तरी मॅच जिंकेल बीबी स्पोर्ट इताडे टीम, मॅच शेवटच्या मोमेंटला, एकच म्हणे रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी, नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलतं, स्पर्धेचा नियम मात्र चेसिंग कंपल्सरी, एक बॉल दोन धावा बनवाव्याच लागतील मैदानामध्ये, या षटकातील हा बॉल
हा उडवला इथे विस्थापित क्षेत्ररक्षक आहे, चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर, षटकार आलाय आणि गोल्डन सिक्स ठोकलाय. ही मॅच जिंकलीय महेशनं, ही मॅच जिंकली धामणगाव टीमनं. शेवटच्या मुवमेंटला मॅच आली होती आणि मात्र षटकारानं एम एस धोनी स्टाईल मॅच केलीय फिनिश आणि ही मॅच जिंकली धामणगाव टीमनं. त्यांना देऊयात शुभेच्छा हेडलक टीम इताडे बीबी स्पोर्ट इताडे. तुम्ही देखील चांगला प्रयत्न केला, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचू. रामा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 28 धावीची पारी खेळली, 48 लक्ष होत, 28 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. रामा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या रामाला देऊयात आपल्या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी. अठ्ठावीस धावा रामाला देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. शेवटच्या क्षणाला मॅच आली होती, 10 चेंडू, 10 धावेची गरज होती. त्यानंतर मात्र खूप चांगला खेळ केला मैदानावरती. रामाला देऊयात मॅन ऑफ द मॅचची ही अखेरची ट्रॉफी. नॉट आउट, 28 धावेची दमदार खेळली गेली आणि शेवटच्या मुवमेंटला मॅचचा हकदार ठरला आणि शेवटच्या बॉलवरती षटकार देखील लगवलाय महेशनं आणि मॅचला जिंकून दिली आपल्या टीमसाठी.